नमस्कार व्हीव्ही न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत कळंबोली सदर ठिकाणी, जे लक्ष्मीपूर मध्ये जे बीजेपीचे कार्यकर्त्यांनी जे शेतकऱ्यांचे वरती गाडी चढून निघून गेले त्या गोष्टीला कशा प्रकारे बघतायत आमचे बबनदादा पाटील साहेब, आणि जाणून घेणार आहोत की काय त्यांची भूमिका आहे आणि त्यांचं काय मत आहे। जय महाराष्ट्र। जो प्रकार उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे त्या प्रकाराचा मी माझ्या पक्षाकडून व मी स्वतः आमची महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हे निषेध करतो। माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे जे आहेत बाळासाहेब थोरात, या आमच्या आघाडीच्या नेत्याने आवाहन केल्यानंतर, कारण भाजपचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि योगी महाराज यांनी जो अत्याचार केलेला आहे तो आपण सर्वांनी टीव्हीवर बघितला आहे। हा अत्याचार केल्यानंतर एका मंत्र्याच्या मुलांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिडवला जातो आणि त्याचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे म्हणजे प्रियंका गांधी ही सगळी मंडळी जात असताना सर्व ज्यांना भेटायला त्यांना पोलीस अडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जाब विचारला गेला असता ह्या किंवा सांत्वन करायला गेले आहेत त्यांच्या घरी पण जाऊ देत नाही। लोकशाही आहे का फुलांपेक्षा जास्त मोठं काम हे भाजप सरकार करत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली असणारी महाविकास आघाडी यांनी आज महाराष्ट्र बंदचं आव्हान दिलं। महाराष्ट्र बंदचं आव्हान दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आपण बघितलं असेल टीव्हीवर असं संपूर्ण महाराष्ट्र कडकडी बंद आहे, असा बंद कधी झाला नव्हता। हे बंद शिवसेना पहिला करत होते, आता तर आमच्या बरोबर महाविकास आघाडी म्हणजे सांगायचंच झालं। आता या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे काँग्रेस घराणं मोठं घराणं या देशात, शरद पवारांचं पवार घराणं, बाळासाहेब ठाकरेंचं ठाकरे घराणं, आता उद्धव ठाकरे आदित्य साहेबांचे या बंदमध्ये आमचे साठी पहिला 3 दिवसा अगोदर आघाडीच्या नेत्यांचे बंद यशस्वी झाल्या म्हणजे आमचे चारही पक्ष महिला आहेत पुरुष आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचाही आभार मानतो आणि हा बंद यशस्वीपणे पार पडला। नमस्कार, व्हीव्ही न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी उभा आहे कळंबोली सदर ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्र बंद शिवसेना व महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुकारण्यात आलेला आहे। तरी आपण भेटणार आहोत जमील खान साहेबांना आणि जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे भूमिका आहे आणि काय त्यांचं नेतृत्व आहे। नमस्कार। नमस्कार। सकाळी असं समजायला आला की संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे, तरी याच्या निमित्त असं समजायला आला की शेतकरी लोकांवरती ज्या लोकांनी हमला केला, शेतकरी आपले मायबाप, शेतकरी आपल्या लोकांना अन्न पाजणारे लोक, त्याच्यावरती जर असे कार्यकर्ते लोक, आता कुठले कार्यकर्ते आपल्याला माहिती आहे, आपण पत्रकार आहे, मी कुठलाचा आपल्या संघटनेचं नाव घेत नाही, तर पण असं कृत्य करताना या लोकांना लाज वाटली नाही? तर हे सर्व शिवसैनिक असून मी याचा सर्व पक्षीय आम्ही लोकांनी महाराष्ट्रावरती संपूर्ण ज्याच्यावरती या लोकांनी ज्या लोकांनी हमला केलेला आहे, ॲक्सिडेंट केलेला आहे, त्या लोकांना ताबडतोब अरेस्ट करा आणि हे महाराष्ट्र शिवसेनेचं माध्यम होतं आणि महाविकास आघाडीतर्फे सर्व महाराष्ट्र जेव्हापर्यंत या लोकांची कार्यवाही होत नाही तेव्हापर्यंत महाराष्ट्र बंद आहे।
आणि आपलं काय म्हणणं आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये या लोकांना लवकरात लवकर सजा मिळाली पाहिजे याबद्दल काय म्हणतात? या विषयावरती असं आहे की आपला संविधान एवढा चांगला असतानाही आपले अधिकारी लोकांना कुठेतरी अडचणी असल्यामुळे हे सर्व स्पीडी होत नाही. तर मी तुमच्या माध्यमातून अशी विनंती करेल का या लोकांना फास्ट ट्रॅकवरती घेऊन ज्या लोकांवरती ज्या ज्या शेतकरी लोकांवरती अन्याय झालेला आहे आपल्या मायबाप लोकांवरती अन्याय करतात असे पक्षीय लोक तर या लोकांचा निषेध आणि या लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे असं मी शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला बोलतो. मी एक व्यापारी अभी ये जो लखीमपुर इसके लिए जो है इसको हमको मालूम पड़ा तो मैं भी ये बंद कर दिया अप्रूव करना. अभी ये अन्याय बहुत बुरा हो गया है, इसको सजा होना चाहिए. और ये क्योंकि योगी सरकार जो है जो इतना कर रही है, क्या योगी सरकार रोटी नहीं खाती है? क्या गाय का खाली दूध पी कर रहती है क्या? और ये जो है जो जनता इतना परेशान हो रहा है, इतना महंगाई हो गया है, क्या योगी सरकार किसी को देती है क्या? खाली 5 किलो चावल भेजा दी क्या पूरे महीने का खर्चा पूरा हो गया? ऐसा नहीं होता है, सबको लेके चलना चाहिए. छोटा बड़ा सब अपने ही देश का है, सबको लेके चलना चाहिए. सरकार के तो सरकार को वो मनौता देना चाहिए सबको कि हाँ कौन कैसा है कैसा नहीं है, सबको देखभाल करना चाहिए. सबको किसी को जो है चढ़ावा कर देता है, किसी को जो है डुबा देता है, किसी को जिसका चलने दिल में चाहता है गोली मरा देता है, जिसको चाहता है जो है बना देता है उसको. सबके जो है करना चाहिए ना. आपका क्या क्या आपका क्या मत है कि आप क्या होना चाहिए? होना चाहिए है कि सरकार अच्छी तरह से चलाए, मतलब कार्रवाई होनी चाहिए ऐसे लोगों को. कार्रवाई तो ऐसे लोगों पे होना चाहिए, नहीं तो किसी को भी कुछ कोई कर देगा. नहीं अगर होगा व्यापारी म्हणजे माझे व्यापारी बांधव आहे की यांना जेव्हा कळलं आम्ही सकाळी निरोप दिला की आज सकाळी आपल्याला असं बंद आहे तर समजा आपली माय इथला आघाडी आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण बघू शकता पत्रकार बंधू पण दुकान चालू नाही. कॅमेरामॅन तुम्ही बघू शकता. तर याचा अर्थ असा आहे का शेतकरी लोकांना हल्ला केला त्या लोकांना परत शेतकरी लोकांवरती जे हमला केला त्या लोकांना सजा व्हायलाच पाहिजे. आणि मी शिवसेनेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला असा सांगण्यामध्ये इच्छितो जेव्हापर्यंत त्या लोकांना अरेस्ट होणार नाही तेव्हापर्यंत महाराष्ट्राचं हे आंदोलन सुरू राहणार. जय हिंद जय महाराष्ट्र.